चैनल नवनवीन वीडियो पाहण्यासाठी आई चॅनलला सबस्क्राइब करा. आयुष्याचा दोरा हिरवा उगा पसारा टाकुनी पळती रांडा पुरे अंती होती पाठ मोरे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्र मान्य शांती ब्रह्म वारकरी संप्रदायातील फार मोठ एक जडवड टोकाचं रत्न अष्टादश संतांपैकी एक संत शिरोमणी चोखोबाराय यांचा मृत्यूसार प्रकरण पठण देणारा सेवेकरता निवडलेला अभंग विठाला वेड. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री चोखोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे महाराज सांगतात ज्या दिवशी आयुष्याचा दोर तुटतो त्या दिवशी जगातले सर्व प्रयत्न अपयशी ठरतात. त्या आयुष्याचा दोर जोडण्यासाठी जगातला कुठलाही प्रयत्न सफल राहत नाही, कुठली शक्ती सफल राहत नाही. म्हणजे वैद्यकीय शक्ती असेल, एखाद्याकडे राजकीय क्षेत्रात सत्ता असेल, कोणाकडे अर्थसत्ता असेल, बुद्ध्यांक एखाद्याचा फार मोठा असेल, पण विश्वाच्या मालकानं तोलून नजून बरोबर ज्याच्या आयुष्याचा एक बॉन्ड दिलेला आहे, चेक दिलेला आहे, चिठ्ठी दिलेली आहे, पावती दिलेली आहे, पर्ची दिलेली, त्या आयुष्याच्या मर्यादेच्या पलीकड एक क्षण सुद्धा कोणाला जगता येत नाही. मला जगातला किती मोठा असू द्या, रस्त्यावर लोकांना भीक मागून जगणारा आयुष्य घालवणारा एखादा व्यक्ती असेल, नवे नवे नुसत्या भारत देशातच नव्हे तर बऱ्याचशा काही देशात ज्याचं नाव उंच असेल, ज्याची प्रतिष्ठा असेल, ज्याचा सन्मान असेल, तो किती मोठा असू द्या, सोन्याच्या घरात राहणारा असेल, हसीमिटाच्या विटाच्या डोंगरात राहणारा असेल, रस्त्यावर फुटपाथवर झोपणारा असेल, झाडाखाली झोपणारा असेल, कुठे असो त्याच्या आयुष्याचा छत त्याला मोजून दिलेला आहे, त्याच्यावर आकडा टाकलेला आहे, त्याच्यात कसल्याही प्रकारची खाडाखोड करता येत नाही, बदल करता येत नाही. सिरीयलनुसार काही क्षेत्रातल्या फाईल लागल्या जातात, अमक्याचा नंबर झाल्यावर तमक्याचा नंबर, आमच्याकडे आता कापसाची जास्त वाहनं लागली तर मार्केट कमिटीत ज्याची ओळख आहे त्यानं सकाळी वाहन आणायचं, एक नंबरला लावायचं, ज्याची ओळख नाही त्यानं तीन तीन दिवस वाहनं उभे करायचे, मेलं ते दीड दीड हजार रुपये देत चालेल. इथं एखाद्या ऑफिसमध्ये गेले तुमची फाईल सगळ्यात खाली असेल, चार दोन हजार रुपये दिले वरी येतील, अधिकारी ते अगोदर सही करतो, पण मृत्यूच्या फाईलवर कोणाचंही काही चालत नाही. ज्याच्याकडे घराची घरं भरलेली पैसे असतील, खूप मोठी सत्ता त्याच्या ताब्यात असेल, तरी पण त्याचं यम ऐकत नाही. आयुष्यभर कमवलेली संपत्ती जरी यमाच्या स्वाधीन दिली तरी तो यम ऐकत नाही, कारण यमाला सांगणारा इंद्र आहे आणि इंद्राला सांगणारा तो जगाचा मालक आहे, तो भगवान शिवशंकर. कारण संहार कार्य शिवशंकराच्या हातात आहे, जन्माला घालणं ब्रह्मदेवाच्या हातात, पालन पोषण करणं भगवान विष्णू परमात्म्याच्या हातात, आणि चांगलं खात पीत असताना शहाणपणा करत असेल तर मळ्यात नेऊन पेटवायचं काम मात्र शंकराच्या हातात. विठाला विठाला काय असेल ते, कोणाकडे दफनविधी असेल, कोणाला दहनविधी असेल, काही भागात पाण्यात सोडतात पवित्र गंगे, पण मेला आयुष्याचं संहार कार्याचं जे खात आहे शहाणपणा केल्याच्या नंतर गार्ग फोडायचं काम भगवान शिवशंकराकडे बेटा, तू आता इथं राहायच्या लायकीचा नाहीस, आता तुला नेऊन फेकावं लागतोय, हे शिवजीच्या हातात आहे माझ्या. मग इथं कोणाचीही सत्ता चालत नाही, आयुष्याची माळ तुटली तुटली. एकदा
भगवान प्रभु रामचंद्राच्या मांडीवर लक्ष्मणजीचं डोकं आहे. मांडीवर भगवान प्रभु रामचंद्राने लक्ष्मणजी म्हणजे शेषाचा अवतार लखन मांडीवर डोकं घेतलं रडू लागलं. वानर बाजूला होते. सुग्रीव एका शिबिरात बाजूला बसलेला समोर तो सुद्धा बघत होता भगवान प्रभू रामचंद्राकडे. नळ जामंत मारुती रायत मोठी मोठी अधिकारी वानर आहेत. निशाचराच्या कुळात जन्माला आलेला अत्यंत सात्विक विचाराचा मार्मिक विचाराचा निष्ठेनं भजन करणारा एक व्यक्ती विभीषण. पण खुडचीचा थोडासा लालची होता म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी विभीषणाला मूर्ख म्हटले. मनसी विभीषण शहाणा तो महामूर्ख जाना. भगवान प्रभु रामचंद्राच्या पक्षात विभीषण आले भजन करत होते याबद्दल मान्य आहे. पण पुराणकार सांगतात की त्याला लंकेच्या खुडचीची लालूच होती. त्याला माहित होता आपला भाऊ मरणार आहे आणि आपला भाऊ मेल्याच्या नंतर भगवान प्रभु रामचंद्र लंका कोणाला तरी देणार आहेत. लंकेचे मानकरी होते अंगद. पण शरणांगता वज्रपन्यरो विभीषणाने पाय धरल्यामुळे विभीषणाला लंका मिळाली. त्याच्यावरून तो राजाश्रयाचा थोडासा लालची होता खुर्चीचा लालची होता तोही बसलेला. मग विचारलं प्रभू शोक करत किती वेळ घालायचा आहे. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय किती रडायचं. विश्वाच्या मालकाने वरीनं पाहता मारुतीरायांना आवाज दिला हनुमंता वापस तरी घरी कशाला जायचं. निष्ठा किती असेल बघा भावावर. माझ्यासोबत ज्याने स्वराज्याचा त्याग केला भोगाचा त्याग केला आणि अहोरात्र रात्रंदिवस वनवासात माझी सेवा केली असा माझा भाऊ शेवटचे श्वास पोचतोय लखन काय म्हणून अयोध्येतल्या लोकांना तोंड दाखवा. प्रपंचात कसं वागावं ही रामायणाकडनं दिशा घ्यायची. आणि हल्लीच्या इंटरनेट जगामध्ये पावला पावनाला रावणाची संख्या जास्त वाढली म्हणून महाभारत पाठ असणं अत्यंत गरजेचे. कृतात्रेता युगात एकच रावण होता. आता दगड उचलला की रावण कधी कोणाच्या मनात पाप येईल काही सांगता येत नाही. काय वापस जाव रे हनुमंता. प्रभू लहान्या मालकाला या मूर्छेनेतून उठवायचं काहीतरी साधन बघावं लागेल आपल्याला. मग विभीषणाला मारुती रायाने जवळ घेतलं विचारलं. राजे राजे शब्द वापरला. राजे मारुतीरायच्या तोंडातून शब्द पडला राजे म्हणले होते काय सामान्यचा शब्द होता काय. जगातला एक नंबरचा संन्यासी. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल. चांगल्या माणसाच्या मुखारविंदातून पडलेले शब्द खरे होत असतात. वाक्य नीट ऐका चांगले. कोणाचेही आशीर्वाद कामाचे नसतात. वाईट नसतात काही आशीर्वाद दिलेले ते काही वाईट होत नसते. पण चांगलं होईल अशी काही गॅरंटी नाही. पण ज्यानं जीवन गुण जपलंय तिनं मात्र चूक केली नाही त्याच्या जिभेवर सरस्वतीचं वास्तव्य असतं. आणि ब्रह्मांडामधले भगवान शिवशंकर आणि भगवान पांडुरंग परमात्मा हे मात्र त्याच्या वाणीला यश देतात. त्याच्या मुखारविंदातून पडलेला शब्द खरा करतात. ते मारुतीराय अकरावी रुद्र होते. त्यांनी राजे हा शब्द वापरल्याबरोबर विभीषणाचं अंतःकरण पाझरलं. बापरे आमचा दादा मरायचा राहिला तरी मला राजा म्हणले.
राजे एखादा वैद्य आहे का? वैद्य म्हटलं की आपल्याकडे दुसरीच परिस्थिती लक्षात येते. दोऱ्या घालणार, अंगुरा लावणार, जादूपणा करणार, याला आपण वैद्य म्हणतो. पण वैद्य हा शब्द पुराणात, आता या वैद्य शब्दाचा उलट नामांतर झालं डॉक्टर, हा इंग्रजी शब्द. मग एखादा तुमच्याकडे डॉक्टर वैद्य आहे का? तर मारुतीराजा विभीषणाच्या मुखारविंदातून शब्द पडला, मारुतीराय फार मोठा हुशार डॉक्टर आहे आमच्याकडे, कुठला आयुष्याचा दौरा नंतर हुशार डॉक्टर आहे, पण तो आमच्या दादाचा आहे की नाही कोणाला तपासित नाही. त्याचा दादा म्हणजे ते दहा ज्याची अक्कल नदीला गेलेली. आमचे काही काही लोक रावणाला बोकंडीवर घेते, तो फार विद्वान होता, घेतोय बोकंडीवर विठाला विठाला. सुंदर स्वयंपाक केलं बाईनं, सुंदर, पण डब्यातलं राखील घेतलं ओंजळीत आणि सगळ्या स्वयंपाकाशी पाहिलं, काय फुकायचा का तिचा सुंदरपणा? नासून टाकला सगळा स्वयंपाक. तसं रावण विद्वान असेल आम्ही मान्य करतो, पण त्यानं न पचणारी चूक केली ती जगाच्या आईला बघितलं. म्हणून संप्रदाय दोषी रावण आहे, म्हणून संप्रदायातल्यानं तरी रावणाला खांद्यावर घेऊन नाचू नये वरातीत विठाला. दोन ठिकाणी पवित्र स्त्रियांकडं अपेक्षा केली. भगवान शिवजीला धर्मपत्नी मागितली, पण गणपती बाप्पा हुशार होते म्हणून जरा आघात टळला, नाही तर पैशाच्या जोरा बाहुबळाच्या जोरा रावण्या मस्तडा होता विठाला. आणि त्याला विचारल्याशिवाय त्या ठिकाणचा डॉक्टर कुणाला तपासत नाही. त्या डॉक्टरचं नाव होतं सुषेण नावाचा डॉक्टर, त्याला वैद्य शब्द आलाय. सुषेणो वैद्यं धनवंतरय कृपा पात्रेषु येन वैद्यराजोतितं प्राणासंजीवनी स्थितं यत् प्राप्तिरस्तु स्थितायां सुषेणं प्रगल्भयो. एवढा विद्वान डॉक्टर. मारुतीराने सांगितलं घर सांगतात का राजे? काय नाही, माझ्या घरापासून अमक्या अमक्या क्रमांकाचं घर त्याच आहे. तुटला आयुष्याचा दौर असं, आयुष्याचा दौर तुटला की कोणाचं काही चालत नाही. संध शूटडाऊन केलं. विभीषण म्हणले ऐका ऐका मार, काय ऐकायचं पत्ता सांगितलं ना, आता काय ऐकायचं, काय ऐकायचं नाही. उड्डाण केल्याबरोबर शेपटीच्या गोंड्यानं दार वाजिलं. खरं तर संन्याशानं संध्याकाळी कोणाची कडी वाजून, भूक लागली तर मरा, पण येत प्रपंच गेहपासतो पुरुषा धर्मानो संन्यास धर्म पवित्रम नैव उच्छेदिता यज्जायते कृपेश. जीव गेला तरी हरकत नाही, पण प्रपंचिकाचं घर संध्याकाळी संन्याशानं उघडायचं नाही, वाजवायचं नाही. हा धर्म सिद्धांत सांगतो. नैवम गांजा कसम लिखितम, हे काय गांजा फुकेन लिहिले का? हे एखाद्या नालायकाने लिहिले, अधिकाऱ्यांचं वाक्य. मारुतीराने विचार केला, आपण नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी आपल्याकडं, हे डॉक्टर संसारिकीयाचं घर कशाला वाजवायचं? पण मालकाची आवड फार मोठी होती. रामागड्याची आवडी मोठी, याच्यावर असं लक्षात येत की भगवान प्रभू रामचंद्राविषयी भगवान मारुतीरायच्या अंतकरणात आवड होती. वाजी त्याची बायको आली मधातून दारू गोड पाहिलं, शेपटी मोठी ते तोंड घेऊन सगळं कोण आपण
हिशोबात बोलली ती जरा बरी बाई होती. बऱ्याच बायका कधी कधी येड्यावानी बोलत आहेत काम करताना. 5-7 दिवस आपल्याकडं जर एखाद्या मजुरानं काम केलं आणि ते बाजाराच्या दिवशी पैशाला आलं ना, काकू दादा घरी आहेत का? ते आत्ताच अहमदपूरला गेले, त्याचे बुट तर घरीचे, ते मायात चपला घालून गेले. तेव्हा दादा तू दुपारा तळ्यात पडाव. काम केलंय 7 दिवस त्या माणसाने, त्याचे पैसे द्यायचे तर अहमदपूरला गेले आणि ते मधात बसलाय लाडू खात सुंबळ्या. आणि याची ही काकू अशी मिरच्या अशी नव्हती त्या वैद्याची बायको. हुशारी को भवायम कोण आपण अंजनीनं माझं नाव हनुमंत ठेवलेलं आहे. वा 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 बर काय काम आहे आपल्या मालकाला बोलायचं कसा करता? भगवान प्रभू रामचंद्रांना त्यांची गरज आहे. आतून म्हणलं घरी नाही म्हण डॉक्टर, आतून म्हणलं म्हण त्याला म्हण घरी नाही, कारण त्याला माहित होत रामाचं ना आपल्या मालकाचं लय 36 चाकडं आहे. आपले मालक काय जाऊ देत नाही त्याच्याकरता कशाला भेटायचं. मन मन घरी नाही मन मन काय काम आहे? काही नाही, लक्ष्मणजी थोडे आजारी आहेत त्यांना औषधोपचार करायचा आहे म्हणून तुमच्या मालकाला घेऊन जाण्यासाठी आलो. हनुमंत आपणच का? लंका तुम्हीच जाळली होती का? हो. या म्हणजे बाई तुम्हाला येत आमचे मालक तपाशी. मारुतीराने सांगितलं माझी माय लंका जाळली ती रागाच्या भरात, तुम्ही ज्याच्या भाकरी खातात त्यानं शानपणा केलता, आमच्या शेपटीला इस्तू लावला म्हणून लंका जाळली, नाही तर मी काय कोणाची घर पेटिणारा संन्याशी नाही, चांगला संन्याशी. आणि माय म्हणतो माय तुला प्रणाम करतोय, तुझ्या मालकाला भेटायचे. अरे म्हणणं त्याला घरी नाही, ती म्हणली तेच ऐकायला तुमचा आवाज निघाल म्हणू तेच ऐक. मारुतीराने सांगितलं सुशेन देवा चला, भगवान प्रभू रामचंद्र दुःखाच्या थारव्यात आहेत, अत्यंत दुःखी आहेत, लक्ष्मणजी आजारी आहेत आणि यावं लागतंय तुम्हाला. खळक 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 पाणी आलं डोळ्यातून सुशेनच्या. पाय धरले धरून मारुतीराने लांबूनच त्याला माहित होत जवळ गेलं की पकडी ते मान. ते काय असं बारका बुडके होते का हनुमंत राय? द्रोणागिरी उचलायची ताकद तर सुशेने तर घर घर फिरिला असता. आणि म्हणले माफ करा, मी जर तुमचं ऐकून भगवान प्रभू रामचंद्राच्या मदतीला आलो तर सकाळी दिवस निघायला रावण मला मारून टाकतय. मारुतीने म्हणले नाही आलं मी आता मारतो. काय करायचं तर करा, दार लावून घेतलं. हुशार मारुतीला कशाला संसारिकाच्या घरामध्ये हौदोस घालायचा म्हणून शेपटीचा आढा टाकला आणि बेटाचं घरच उचललं. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय, नाही चलत कोण असते तो काय. सत्ता संपत्ती काहीच चलत नाही, काहीच काही चालत नाही. गेलं उचलून तिथे पाहिलं तर काय आणलं? विभीषणानं सांगितलं काय नाही आणलं, सुशेनाचा वाडा चांगला आहे उचलून. वाडाच वाजी दारास दारू घडन आवाज दिला. सुशेन आतून ओरडलं म्हणला दमन जाय, वाडा आकाशात उंच गेलाय, खाली पडशील तू माग होय, मी बोलतो. हुशार होत अल्लाह आधी असं ठरलं खाली घेतलं. काय काम बघा म्हणले शक्तीला गेली डोळे भरून आल्याने सांगितलं कसं आमच्या संसाराचं. मारुतीराने सांगितलं तुझ्या लेकरा बाळा सगळं घर उचलून आणले, आता काही लंकेत काय नाही, तू इथं दोस्ती जागा आहे खड्डा पाड्याला, त्या खड्ड्यात उडी हाणून करावं, तुला तर इथं आणले. आणि आमच्या ताब्यात जोपर्यंत आहे तोपर्यंत शरणांगता वज्र पंजरू.
जो आम्हाला शरण आलाय त्याच्यावर आमचा वरद हसतंय मालकाचं, काय काळजी करू नकोस तू, तपास। मग काय त्या ओली वगैरे सांगितलं, पण त्या गोळ्या अहमदपूर मध्ये भेटल्या नाही, सगळ्या मेडिकल मध्ये पाहिल्या अहमदपूर मधल्या पण सापडल्या नाही। मग मारुतीलाल सांगितलं इथं कोण्यात मेडिकल मध्ये सापडायचं नाही, त्या द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर आहे। ते सगळ्यांना कथा बघण्यात आहे, आणला मारुतीरायन पर्वतच द्रोणागिरी, त्या औषधी काढ्या कुठल्या टाकल्या, औषधी औषधी कश कश बेमनी कराव हे तरी माणसाच्या जरा नीतिमत्तेच्या याच्यात असावं। ठीक आहे, युगात बेमानी असती कलियुगात त्याबद्दल नाही, पण काही काही गोष्टीत करू नये असं माझं मत। काही काही माणसांना त्रास देऊ नये असं माझं एक प्रांजळ मत। आमच्यासारखा महाराज असेल त्याला फशीला असेल तर काय हरकत नाही, एक घर रक्षण दहा घर भिक्षा ढकू द्या ना। एक अजून एखाद्या क्षेत्रात असेल त्याला भरपूर प्राबल्य असेल मिळत असेल त्याला जरासा झटका बसला काय हरकत नाही, पण ज्याचं दुकानच निसर्गात उघडे त्याचं नाव शेतकरी राजा, त्याला जो जो झटका देईल त्याचे कट्टे पित्र पण घालायचे नाही बेटेचे। निष्पाप प्राणी ज्याचं दुकान उघड्यावर सगळेचे दुकान झाकले, किलप लावलेले दार लावलेले प्रत्येकाच्या दुकानाला, ज्याचा ऊस उघडा सोयाबीन उघडी तूर उघडी आल्या गारा की चोरा आला अति पाऊस की बोंड काळे जर खालचे मी पण शेतकरी। असं काही ठराविक लोकांना फसवता कामाने, काही काही प्रकरणात आता औषधीमध्ये कशाला घोटाळा असा, कोणी बिमार पडू शकतंय म्हणून त्याच्यामध्ये डुप्लिकेटपणा नसावा, कमी अधिकपणा त्याच्यात नसावा, अगदी निखळ पाहिजे निखळ निखळ। आता त्या सुद्धा खोटारड्या, कधी कधी विष पेल्या माणसं मरण, बरेच लोक नाटकच करतात विषाच, विष पेल्या मरण, औषधीत घोटाळा रिॲक्शन त्यानं मारणार, पण ते हुशार वैद्य होता, त्या वैद्य राजानं मात्रा बरोबर केली पण त्यालाही अहंकार झालता। कोण्याच क्षेत्रात अहंकार चलत नाही, मला इतके श्लोक पाठ मग हंतू का आम्हाला, तुला किती श्लोक पाठ असले मग काय झालं, मला पकवाद वाजिताय तू घाला आमच्या मुंडक्यात पकवाद, तुम्हाला नाही म्हणायलो, मला गाता येतंय मग गाय ना म्हण भजन, तुला गाता येत काय नावलाची गोष्ट आहे, तमाशातले गाले अहंकार नाही। तिळ मात्र जरी अभिमान माणसाला मातीत घालतो कोणी एक क्षेत्रात। लोक मला फार मानतात, माझं कीर्तन फार लोक श्रद्धेनं ऐकतात, मग तू जितका लहान होशील तितके लोक तुला डोक्यावर घेऊन नाचतील, जितकं अहंकाराचं गठुड तू भोकंडीवर घेशील तितके तुला तळ्यात फेकतील सुमळ्या। सांप्रदायात अभिमान चालतच नाही, विद्वत्तेचा गर्व झाला मात्राच कळणं कसं औषध टाकावं।
पुन्हा एक जणानं रामायण पाहा लक्षात येईल कोण खुनीलं म्हणून सगळं सांगायला वित्त थोडंच घेतलं. त्या सुशेन वैद्याला सांगितलंय तुला जिल्ह्यापेक्षा तालुकात मोठा झाला नवरदेवापेक्षा सोकण्याचीच जास्त टेक. तुमच्याकडे काय म्हणते सोकण्याच का नवरदेव संघ असत ना घाम पुसायला सकवण्या सुंबळ्या त्याचाच लय थाट. अंतकरणातला अभिमान बाजूला सांडला प्रणाम घेतला राम नामाचा जप केला ना औषधी टाकली तार दिशी लक्ष्मण उठून बसले. भगवान लक्ष्मण उठून बसल्यावर आपण मत्या डोळ्यातलं पाणी संपलं प्रभू रामचंद्राच्या आनंद आनंद. वानर सुद्धा उड्याच मारू लागले शक्ती लागली त्यावेळेस पासून काही खाल्लं नाही दिवसभर युद्ध केलं काहीच नाही आखी रात्र गेली. सकाळी सकाळी उजडायच्या टायमाला लक्ष्मणजी अत्यंत उठून बसले 24 तास पोटात अन्नाचा कण नाही. ते काय पाला खात होते बिचारे ते काय धाब्या गिब्या जेवत नव्हते धाबे नाही काय नाही काय नव्हते पैसे किती जरी दिले तर देत नव्हते ते घरात जेवत होते. चांगले महाराज बी होते त्या काळात धाब्यावर जेवणारी नव्हते. हॉटेलीवाले म्हणते हे फार शहाणा झाला बाळू महाराज आम्ही शाकाहारी हॉटेल टाकल्यात मग जर माळकरी आमच्याकडे नाही जेवले तर आमच्या इथं काय मशी जेवते का नाही. वेळ प्रसंगी ज्याला गरज असेल त्यानं जेवा पण कीर्तनकाराला पकवा द्याला भजन्याला लोक 10-12 विचारतात तुम्हाला काय जेवायचं काय खाल करू. आता जाताना नारळ नारळाच्या आधी त्याच्या खाली कागद असते ते कागद उडून म्हणून त्या कागदाच्या बोकंडीवर नारळ टेकते ते उडून जाऊली कागद म्हणून बँकेतून तुम्ही 1 कोटी काढा ते टेबलवर फेकित चल मोजन पड घरी ते तुमचेच असते तरी ते शिस्तीत देत नाही आणि इथं तर आमचे नसून बी उडून जाऊनी म्हणून वरून त्याच्या बोकंडीवर नारळ असते इतक्या शिस्तीत देते तरी त्या बाईनं वाकून विचारलं तुम्हाला काय काय जमते खायला किती श्रद्धा. मग इतक्या श्रद्धेनं जर जेव घालीत असतील तर कशाला धाब्यावर जेवायचं मरण ना बाप बाप म्हणजे जन्म जाता नाही बरं का अहंकार बोकंडीवर बसल मी त्याला बाप म्हणत असतो उठाला अशी श्रद्धा सोडून जे बाहेर खातो त्याचा विवेक मेला हो त्याच्या सर्व सुकृतातला बाप मेला असं समजायचं सात्विक होते. इतका आनंद वानराला की त्या आनंदाला शिमास नाही मारला दुसऱ्या दिवशी रावण त्या बिभीषण राजा आणि सांगितलं लक्षात ठेव बिभीषण सुतळीचा तोडा घातला नाही पण या डॉक्टरला त्रास देऊ नकोस कोणी भिकारी बिमार पडला तरी त्याला तपासू द्यायचा मुक्त 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 कारभार. कालांतराने बिभीषण राजा झाले सुशेन आनंदाने लंकेत राहू लागले. सुशेनाच्या पत्नीनं सांगितलं प्राणनाथा लंकेच्या राजा रावण होते त्यावेळेला त्यांचं काही आमंत्रण आलं की माझा असं अंतकरण धकधक करत होत आधा कदा काही चुकलं तर एका भुकीत तुम्हाला मारतील अशी भीती होती पण आज मी प्रसन्न आहे या लंकेचा राजा बिभीषण परमार्थिक आहे भगवान प्रभू रामचंद्राचा वरद हस्त त्याच्या डोक्यावर आहे आणि आपण त्याच्या छत्रछायेखाली काय कृपा आहे आपल्यावर. गेले भगवान प्रभू रामचंद्र अयोध्या तिकडे आनंदी झाली परत गेल्याच्या नंतर आणि प्रसन्न अयोध्येमध्ये प्रसन्न भगवान परमात्मा भगवान प्रसन्न आहे म्हणूनच नगर प्रसन्न आहे. जिथून देवाचं वास्तव्य संपलं तिथं दुःख असतंय. माणसं कुठं रडत येत माहितीये का एखादा माणूस मेल्या माणसाला काय म्हणतात शिव झाला म्हणजे मेला देव स्वरूप झाला म्हणजे मेला. मग बहुतांश रडते सगळी माणसं दुःखद वातावरण होते त्याच्यावरची देवाची कृपा संपली की त्याची विश्वातली कृपा सगळी संपली की त्याला स्वतः बसता येत नाही त्याला भिंतीन टेकून बसते
प्रसन्न भगवान परमात्मा, प्रसन्न अयोध्येमध्ये विराजमान असताना वार्ता आली दूताहती. ती वार्ताचं पत्र वाचल्याबरोबर भगवंताच्या डोळ्यातून पाणी पाझरत होत. सीताई साहेब त्यावेळेला तुमच्या आमच्या सारख्यांना नालायकाचं ऐकून काढून दिलेले नव्हते, तो अयोध्येत होते. त्याच्या पुढचा प्रसंग तो कौशल्याने विचारलं, सुमित्रेने विचारलं, कैकेयीने विचारलं, भरत शत्रुघ्नाने विचारलं, लक्ष्मणजीने विचारलं. दादा तुम्ही का रडता? त्याच उत्तर सीताई साहेबांनी दिलं. सीताई साहेबाला कोणाकोण कळालं ती रामायण पण. पण आई साहेबांनी सांगितलं, भाऊजी तुम्हाला शक्ती लागल्याच्या नंतर जे डोळ्यातून पाणी वाहत होत ते वाहणार पाणी बंद करणारा व्यक्तीच गेला. म्हणजे देवाच्या डोळ्यातलं पाणी पुसायची ताकद सुषेण नावाच्या डॉक्टर मध्ये होती. सुषेण नावाचा डॉक्टर, जर सुषेण नावाच्या वैद्यानं त्याची वैद्यकीय कृपा, त्याला प्राप्त झालेली धन्वंतरीची कृपा जर नसती वापरली तर लक्ष्मण चेतन नसते झाले, उठून नसते बसले, तर रामप्रभूचे डोळे कोण पुसले असते? रामप्रभूनं जीवनभर रडत 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 देह संपिला असता, ते परत गेले नसते. म्हणून ब्रह्मांडाच्या मालकाच्या डोळ्यातलं पाणी पुसणारा, ब्रह्मांडाच्या मालकाचं दुःख कमी करणारा डॉक्टर गेलाय, त्याचं नाव सुषेण. दृष्टांत संपला. पृथ्वी ज्याच्या डोक्यावर त्याला शेष म्हणतात, त्यानं जरा असं का सांग पिळलं ना तर किल्लारी सारखं होत. तुम्हाला जवळची किल्लारी आम्हाला लांब आहे. त्यानं जरा असं असं केलं ना थोडस तर काही करताय, तर भूकंप म्हणा काही म्हणा असं होतंय. मग ही ज्याच्याकडे पॉवर आहे, शक्ती आहे, त्याला लक्ष्मण म्हणतात. त्याला प्राणदान देण्याची ताकद सुषेण नावाच्या वैद्यात. आणि तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचं, त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्या जगाच्या बापाची डोळे पुसायची ताकद ज्याच्या ते त्याला सुषेण म्हणतात. पण तो सुषेण नावाचा वैद्य सुद्धा त्याच्या पण आयुष्याची माळ तुटली. दुसऱ्याला प्राणदान देण्याची ताकद ज्या डॉक्टरात आहे, तो जगातला दोन नंबरचा डॉक्टर, एक नंबरचा 14 रत्नापैकी एक डॉक्टर होता, त्याचं नाव धन्वंतरी. प्रत्येक डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये चतुर्भुज मूर्ती असा हातावर अमृताचा कलश घेतलेला डॉक्टरची चतुर्भुज मूर्ती असते, तिला धन्वंतरी म्हणतात. असा धन्वंतरी जगातला एक आणि दोन नंबरचा सुषेण नावाचा वैद्य. मग हा जगातला दोन नंबरचा, भारतातला नाही, अहमदपूर तालुक्यातला नाही, महाराष्ट्रातला नाही, या पृथ्वी जितके देश आहे तितक्या देशातला नाही. खालचे 7 पाताळ, 7 दीप, 14 भुवन, 21 स्वर्ग, या सर्व ब्रह्मांडात दोन नंबरचा डॉक्टर, त्या डॉक्टर म्हणजे सुषेण. त्याच्या आयुष्याची माळ आणि दोरा तुटू शकतोय, तर त्याला जोडण्यासाठी कोणाकडे शक्ती नाही, तर तुमची आमची काय शक्ती? म्हणून तुटला Oh, my God.
तुमच्या आयुष्याची माळ तुटली, तुमची आमची काय कथा राजांना? तिच्या वडिलांची पुण्यतिथी आजची, छोटे खाणी डोंगराच्या पायथ्याला बसलेलं डोंगराळ भाग, खर तर तुमच्या इथं पाय खांदायची गरज नाही, झाडून काढ नंतर लावून सांगच. आम्हाला विशेष एकर सुपारी फडायला दगड बसत नाही, तुमच्याकडे आसुद्यान दगड, पण पाणी तुमच्या उशालाच आहे. आमचे तर 20-20 फूट काळी लागते, पण पाणी घरून न्यावं लागतं बैलाला प्यायला कॅन मधून देतो ते. कोणाला दात दिले तर चेने नाहीत, एखाद्याची तर चेने कुंटाला नाहीत तर दात नाही. जमिनी चांगल्या आहेत तर पाण्याचा मेळ बस ना, तुम्हाला पाणी भरपूर आहे तर लगेच सकाळी दिलं की संध्याकाळी पुन्हा वापसा. ठीक आहे, कृपा आहे पण मालकाची वरच्या, कुठल्या ना कुठल्या परिस्थितीनं देव प्रत्येकाचं चांगलं करतो. रुई नावाचं गाव, मागे एकदा असं संध्याकाळचं महाभारत परिसांगतेची कथा त्यावेळेला होतो, आणि आज इथे येण्याचा योग. एकटा व्यक्ती, छोटासा व्यक्ती, शेतकरी व्यक्ती, वडिलांच्या पुण्यतिथीला दोन वारकरी, साधू म्हणा वारकरी म्हणा, महाराज जीव घालायचे, पण श्रद्धा झाली एकदा कीर्तन ठेवायचं, आणि ते म्हणले पुन्हा ठवायचं बी नाही. आणि खरं असंच पाहिजे. शेजीच्या सरळ वळण इकला नवरा खाल्ले केळ, असं कधीच नाही केलं पाहिजे. माझं एक मत आहे, आपल्याला जर तेल भरपूर पुरवायचं असेल तर दिव्याची वात बारीक केली पाहिजे, खपक्या टेंबा केल्यावर सकाळच्याला अंधार. लोकांनी स्तुती करावा, प्रतिष्ठित असं सन्मान मिळावा, याच्याकरता काही बी नाही करायचं. छोटा माणूस आहे, शेतकरी माणूस आहे, बघ झालं एखाद्या वर्ष आणला गेली गावकर. मी बरीच गाव पाहिले, हा आमच्या सारखा सत्ता परिसरात होत नाही. देणारे संपले की सत्यनारायण पण मोठा, असे सत्य हिशेबात पाहिजे, हिशेबात कोणत्याही गोष्टी. एक जण येठन किती लांब असा बैलानुसार, पहिला मुद्दा दांडीनुसार, कोणकी अशी लागावा, कोणकीच म्हणते तुम्ही पुढची, कितीच्या पुढं किमान 9 इंच दांडी असावा, म्हणजे आधा कदा. कशा करता माहितीये का, पूर्वीचे येठन ताणत नव्हते, वारतेचे होते, आता लायलोनचे येठन आहेत, 11 नंतर तापल्याच्या नंतर ताणते. उभाटे आहोत आणि तुमच्यासारखे राहणं पाहिजे, पासाला खालून उठी लागली कोणकी दांडीच्या पुढून निष्ठली हाणणाऱ्याच्या छातीत, बाई भाकरी घेऊन आली तर ते पळलं बैल म्हणले मा या उचल, आमचे ज्योती नंतर काढू या उचल. किती जरी पैसे असले तर येठन तितकीच लांबी असं. एक जणानं येठन घरी घातलं ना आऊत रानात नेलं, येठन घरीच घातलं होतं तरी संपच ना, जितक्या दुकानात दोऱ्या आहेत तितक्या आणल्या अहमदपूर मधून. पुढं सारखा सावलीत, सावलीत पुढं सारखा 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 माणसाजवळ बसायचं शिक जा ना, माणसं माणसाजवळ बसनत म्हणूनच देवान कोरोना पाठीला. जाऊच नका म्हणे कोणासोबत, तुम्ही जाईनच नाही कुण्याच्या जवळ, म्हणून कोरोना धाडा विठाला. काय नाव आहे तुमचं? श्रीराम पाटील. श्रीराम, वा नावही श्रीरंग आहे, छान छान. त्याची इच्छा परवाला चिखल्याला आले, ते होळकर साहेबांच्या वडिलांचं श्राद्ध होत. त्याच्यावेळी मृदंगाचार्य बी खूप बारक्या करवतांताशीत होते, घाशीत होते की आज घ्यायच घ्यायच. गान सम्राट उद्धव गुरुजींचाही मला फोन आला, गोड त्यांच्या अंतकरणात श्रद्धा, तुमचं सगळ्यांचं दर्शन झाला, महत्वाचा विषय. गेल्या 9 महिन्यापासून माणसं माणसापासून तुटली, किती तुटले सांगू तुम्हाला,
जन्मदाता बाप मेल्याच्या नंतर काहीला बापाला सुद्धा हात लावता आला नाही, याच्या पलीकडचं अंतर कोणतं सांगायचं? आयुष्यभर ज्या बापानं लहानाचं मोठं केलंय तो बाप कालच्या परिस्थितीमध्ये आजाराच्या सावटात वारला, त्या बापाचा अंत्यविधी दुसऱ्या श्लोकांनी करायचा. पोरानं लांबून पाहिलं 40 फुटावर, नाही जाऊ दिलं त्याला. हे अंतर पडू, हे अंतर. असं का होत असतं माहितीये? ज्या वेळेला पिंडात बदल होत असतो त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतोय. आपण जे चूक करतो देवा त्याच्या ह्या ब्रह्मांडात त्याचे पडसाद पडत असतात. चला, त्याच्याच कृपेने दूर झालंय मी, थोडंफार राहिलेलं होऊन जाईल, त्याचीच कृपा आहे. श्रद्धा असावी, श्रद्धा. मी तर म्हणतो देवाला ती माणसं आवडतात रात्रंदिवस भजन करीत असेल आणि या या परिस्थितीत जर चांगलं वागत नसेल तर परविटीवरच्या मालकाला, भगवान शिवजीला, ब्रह्मदेवाला, ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय चोखोबरायला ती माणसं आवडत नाहीत. इथल्यावर प्रेम करणारी माणसं त्यांना आवडतात. आहे कची धड नाही याचे परत्र कुसशी काही. उदाहरणार्थ मातोड्याच्या रस्त्यावर ज्याला नीट चालता येत नाही तो काचाच्या रस्त्यावर कसा चालल? घसरण न बाबा, आदळण घसरून आहे का नाही? ज्याला मृत्यू लोकात नीट राहता येत नाही ते वैकुंठात राहायच्या लायकीच आहे का? तिथं चिंतामणीचे सडक आहेत. देवानं गाडी दिली, बुद्धिमान माणसं, कपडे 5-5 हजाराचा ड्रेस मी पाहतो प्रवासात, रस्त्यानं गाडी उभी केल्या लघुशंकेला कुठं बसावा अशा यडगळायला आकली नाही काही काही ना. मी पाहतो डोळ्यावरून शिकलेली बुद्धिमान माणसं. काही मावल्या रस्त्यानं जात असत्याल, देवानं आपल्याला बुद्धी दिली, आपण किती गोड चांगल्या श्रीमंत घरी जन्माला आलो, मग कुठं लगी करा याची ताकद पाहिजे. इतकी काही काही नालायक माणसं, नालायक. त्या होनी दगड जनावराच्याही पलीकडची अवस्था काही काहीची वागण्याची अत्यंत निर्बुद्ध. मला सांगा, ज्यांना ह्या गोष्टीचा विचार कळत नाही ती चिंतामणीच्या सडकावर न्यायच्या लायकीची आहेत का? ते तो कुठेही सांडासला बसतीन वरी. ते काय कामाचे? कशाला तिथं चिंता? कल्पतरुचे उद्यान हो, खांद्यावर कुरार, कामाचं झाड तोडायला, बिनकामाचं तोडायला, सावलीचं तोडायला, तिथं तर कल्पतरुचे झाड आहेत. देवा तिथं घेऊन न्यायच्या काय लायकीच आहे? नाही. जे इथं नीट वागतो का, जगाच्या मालकाला ती माणसं आवडतात. ती माणसं आयुष्यभर भजन करीन मायबापाला विचारित नसेल. त्या सुमऱ्याला मानित नाही पंढरपुरातला मालक. नाही मानित, नाही मानित. सात्विक, आईवर प्रेम, वडिलांवर प्रेम, घरातल्या लोकांवर प्रेम. जिवाळा, जिवाळा. मी बरीच माणसं पाहिले, बापाच्या नावाची प्रॉपर्टी विकताना इस्तरी करून त्याला तालुक्याला आणते. म्हणजे त्याची नाही केली ती इस्तरी, त्याच्या कपड्याची. त्याचा पटका धुतेन, त्याचं शर्ट धुतेन, त्याचं धोतर धुतेन, त्याची काठी त्याच्या हातात देतेन, बसा बाबा फटफटीवर, बसून तालुक्याला नेतेन, फटफटीहून उतरताना रजिस्ट्री ऑफिस मध्ये त्याच्या दंडाला धरतेन, त्याला चालता आलं तरी धरतेन लोकांना दाखवायला. त्यानं का अंगुठा दिला? एकदा पैसे वटीत घेतले की मथर मळ्यात.
मेल्याच घरी मग मग रडायला सगळ्याच बाई मला दादा दोन गोष्टी बोला आता का तो तू सोयाबीन काढू लागली ना आता दादा बोलायला रिकाम आहे वय बस मुकाट्यान आमची आजी वारली सतत आते आम्हाला कमी सांगत नसतो मी कम कमी बोलायचं सतत आते सगळ्या आत्याला निरोप द्याला आत्या बाई जरा बिमार आहे भेटायचं म्हणायली या ना येते रे बाळू कापसाचं एक ढेल याचायचं राहिलं एक सांगितलं सोयाबीनचं उद्या खडे एक म्हणली बाप्पा मालक मंठ्याल गेले तर सोयाबीन झाकायला चवळ आणायला कोण कोणी असं काही ना काही घरानं सांगितलं म्हथारी भीतीन टेकल्या आल्या सगळ्या शाळा पस्तोर मस्त ही शबत आल्या शाळा पासून मठा पस्तोर आल्या मग जरसे पाय अडखडू लागले लोकांनी बघावं म्हणून आमच्या वाड्यापाशी आल्या की शेजाऱ्यांनी धरले अंग टाकून देऊ लागल्या ते मला धरणाऱ्या माणसाचा लय राग येतो त्यालाच आणायला पाहिजे कशामुळे धरायचं त्याला तुम्ही अजून लक्षात घ्या फार मोठ दुःख झालेल्या माणसानं गाडगं धरल्यावर त्याचा दंड धराव जे आहे ना धाब्याच्या उधाऱ्या दिले नाही धाब्याच्या उधाऱ्या तर कळतेलच ना मी कीर्तना सांगावं काय गरज आहे धाब्यावाली त्याला कटाळ येत आणि तशा नालायकाचा बाप मेल्यावर त्याच्या हातात गाडगं तो पाहुणा त्याचा दंड धरतो पाहुण्याच्यात लावणे आणायला पाहिजे नालायका हे कुठे पळून जातो हे मसन वाट्यात हे नीट ने तू इसतू मसन वाट्यात तू नीट चल काही लय शहाणे लोक अतिशहाणे आमची मोठी आत्या आली वाळू बाईला शिरा बाईला शिरा लय आवडत होता मी म्हणलं आता तिच्या तेराव्याला करू आणि त्या कलही तुला बी टाकू जिती होती तेवढं भेटायला नाही आली आणि आता बाईला शिरा आवडतो हे त्या शिर्यातच तुला बी हाटू म्हणलं सगळी नाटक काय करायचं देखावा देखाव्याला किंमत नाही इथं चांगल्या वागणाऱ्या माणसांना किंमत तर किती चांगला माणूस एक त्याचा एक प्रकरण सांगतो विठारा विठारा किती चांगला व्यक्ती किती निष्पाप व्यक्ती भजनामध्ये किती टोक त्या माणसाचं मोठं देवावर त्या माणसाची श्रद्धा किती दोन तीन प्रकरण एकाच व्यक्तीची मांडतो तुमच्या पुढे त्याही माणसाला जावं लागतं मग आपण त्याच्या तराजूत किती बसतो हे जनतेनं मोजायचं आपल्याकडे मोजायची मशीन आहे हे हृदय आपण आपलं मोजायचं आपण किती नीट वागतो तो किती देवावर श्रद्धा समाजात किती चांगला वागत होता समाजावर संध्याकाळचा जेवायला जरी ठिकाणा नसला तरी असा सप्ता असला की ते सप्ता झाडून त्यानंच काढायचा तो माणूस किती गोड असेल कल्पना करा सत्ता त्याच व्यक्तीनं सगळं मंडप त्यावेळेला हे मंडप नव्हते गिळी लावायचे आंब्याच्या जांभळाच्या फांद्या टाकायच्या आणि ते मंडप घालायचे आणि कधी कधी त्याच्यात खडे असतील ती खडे येचून टाकायचे साफ करायचं सगळं झाडून झुडून सगळं बाजूला असं चक आणि कीर्तन मात्र मंडपाच्या बाहेर बसून ऐकायचं कारण तुम्ही आम्ही मदत येऊ देत नव्हतो इतका चांगला माणूस देवावर किती निष्ठा निष्ठा निष्ठी लय लोकायची पण निष्ठा लय कमी लोकायची एक जण म्हणला लॉकडाऊन मध्ये खूप परमार्थावर ग्लानी आली तुझ्यावर आली असेल सोंबळ्या परमार्थावर नाही ग्लानी येत परमार्थ घरात पण करताय तू शासनानं घरात भजन करायला बंदी केली का आपल्या आपल्या घरात जर गाथा वाचिला असता तर काय माळो दांगाव पडन का कच्छत पडन आंगाव हे परमार्थावर ग्लानी आली नाही आणि कधीच येणार नाही ज्याच्या अंतकरणात देवाची निष्ठा निष्ठी आहे त्याच्याकडे कहवी ग्लानी हो निष्ठीनं वागणाऱ्या लोकांच्या ताब्यात परमार्थ आहे निष्ठीनं काही काही माणसं अशी आहेत एका एकादशीला पंढरपूरला आणि एका एकादशीला आळंदीला चालतेच माणसं 15 दिवस पंढरपूरला चालत जायचं आणि पुढचे 15 दिवस आळंदीला चालायचं सारखं जीवन
दहा दहा वर्ष झालं काही काही माणसं नुसतं वारीत जीवन, वारीत अखंड वारी, अखंड भगवंताचं नामस्मरण. ते माणसं ह्या 7-8 महिन्यात आपल्या आश्रमात बसून का होत नाही, घरात बसून का होत नाही, पण रामकृष्ण हरिस्वरूप त्याचा परमार्थ बनत. खरा त्यांच्याच भक्तीवर परमार्थ जिवंत आहे. वरपंगी आमच्या सारख्याच्या जीवावर नाही. मी बी स्वतःला मोठं समजत नाही, एक छोटासा व्यक्ती, प्रपंचा दास. निष्ठा आहे लोकांची काही देवावर, किती निष्ठा आहे व्यक्तीची. सेवा जर म्हटलं तर मंडप झाडायची, आणि देवावर निष्ठा झोप लागली, झोप लागल्याच्या नंतर काय जाग आली असेल, तोंडावरला असं पांघरून काढ घोंगडी होती पांघरायला, अर्धी अंगा खाली ना अर्धी अंगाव कशाच्या गाद्यान काय, मला तर 6 टक्के होते पाठीमाग, 3 1900 हट्ट्या कायला गादी, त्याच्यावर 9 बेडशीट, ह्या बिसलऱ्या शिशा आणल्या होत्या 10-5-25. हो एखाद्यावर शेंदूर लागल्या भोवतालच्या पण बोट पोशीत असते नाही का, एकट्यान थोड्याच केल्या होय, सगळ्याला होते ना ते, बाकीच्या शेंदराचं बोट पोशीतच असते. किती किती सोय, किती सोय. त्या माणसाला अर्धी घोंगडी आथरायला आणि अर्धी पांघरायला. घोंगडी अशी तोंडावरली बाजूला केली तर चांदणी चमकली, काय झालं असेल काय नाही, पण चांदणी चमकल्यावर लक्षात आलं आता ब्राह्मी मुहूर्त सुरू झाले, आणि ती व्यक्ती चंद्रभागेला आंघोळीला गेली. आंघोळ आटपल्याच्या नंतर आता मालकानं घोंगडीची अशी फटकून घडी केल्याबरोबर ते फटकिल्याचा आवाज बायकोला आला, तार दिशी बायको उठली. नाही तर मालकाच्या नंतर कधीच उठत नव्हती, आधी उठत होती बाई, आज मालक आधी उठली. तिचंच तर नाव बायको असते. काही काही माणसं त्याच्या बायका साऱ्या नेसतात म्हणून ते बायको म्हणतात. त्या साऱ्या नेसतात म्हणून तेव्हा ते बायको म्हणतात. बायकोच पत्नी बायको याची फार मोठी व्याख्या आहे. निष्ठावंत बाईला किती बी रात्री मालक आल्याच्या नंतर त्याच्या पायाची चाहूल लागते तिला पत्नी म्हणाव, हो बायको म्हणाव, पत्नी म्हणाव, मंडळी म्हणाव, काही काही भागात खटलं म्हणतात, हे आमचं खटलंय, हे सुंबळे खटलं म्हणतो. हो आता गाडी असेल मालकाला, पुत्र्या तुझ्या बाबाच्या गाडीचा आवाज आला, सगळ्या गाड्या सारख्याच वाजत आहेत पण प्रत्येकीची फायली त्याचीच गाडी लक्षात येते, लक्षात काय फायदा. आम्ही घरी गेलो असं वाजवा लागते, कोणीस रे म्हणलो, गुरखी मशी काढा. एवढं नका हसू, मातीत काहीच केलेलं बजार नाही, मी आलो नसतो कीर्तना, अंगाल काव लावली असती नाशिकला गेलो असतो भजन करायला, जय बम बम बोले बस म्हणला असतो तो सगळी असू पाहिलो काहीतो. घोंगडी झटकिल्याचा आवाज आल्याबरोबर तार दिशी उठली मावली, पही आज मालकात उठले गेले आंघोळीला. तोरक तुळशी वृंदावनापाशी सडा तितकी जागा सारून घेतली, पोत्र टाकलं, मालक आंघोळीहून आले की भजन सुरू. याचं सगळं आटपलं, स्नान घेईन, पाण्याचं लोटक भरून ठुलं, तुळशीला त्याने पाणी घातलं, बसले भजन करीत चिपळे घेऊन. 2-2.5 तास झाले पण उजळच नव्हतं, आणि मग आकाशात पाहिलं तर 5 ची चांदणी दिसली. ती कोणती चांदणी होती माहितीये, तुमच्या लहानपणी गळी ती चांदणी निघल्यावर पाणी भरित होते मालकाची, काम करणारी गळी ती चांदणी निघल्यावर पाणी भरायची. घड्याळ नव्हते हो, पण माणसाशी टाइमलाच उठायचे, टाइमलाच. आता अलाराम लावून कानात घातला तरी जेव नाही आला म्हणते, कधी कधी याच्या अंगावर दगड टाकावं लागते, लांब जाच रे कुठं तुम्हाला नाही शेजाऱ्याने अंगावर इसतो घेऊन. सकाळी 5:30 ला गौस रस्ते खासेत नाही ना, नाही चांगले रस्ते, तर आपण कुथायचं बी कशाला, आपल्या पाकिटात होणार बी नाही तर मीठ, त्याच्यामुळे जे सगळ्याला धकायला ना, आपण कोण ताण घ्यायचं. 2-2.5 तास झालं उजळत ना,
मग सकाळची चांदणी दिसली, लक्षात आलं, भजन केलं, आटपलं सगळं, आणि पत्नीला सांगितलं दोन काटे आण. तुटला आयुष्याचा दोरा. किती मोठ्या माणसानं जावं लागते. दोन काटे आणले काटे. तर त्या काळातली ती मावडी होती, बोरीच्या झाडाचे दोन काटे आणले. आपण जर म्हणलं हे ते दोन बोरीचे काटे आण बरं, तर पहिली आपली मंडळी म्हणेन बोरीच्या काट्यानं काटा काढता येत नाही. जरी तुम्हाला मोरडा असेल तर काय करायचे? आपल्या आशा म्हणते शब्दच बोलायचं काम नाही. मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगी ती माऊली. मालकाचा शब्द वायात जाऊ द्याचा नाही. तिचं नाव माऊली. तिचे होता दर्शन आणि मिळे पोट भरी अन्न. तिला पतिव्रता म्हणतात. तू काय म्हणे पतिव्रता? तिची देवावरी सत्ता. तिला पतिव्रता म्हणतात. देखावा नाही. मोठा पदर घेईन, कुंकू खप केला येईल. आमच्या यायला इतकुशी अक्कल नाही. राम कशी बिना अकलीची संसार करायली बाई तू इतक्या येण्याचा? काय 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 तत्व असायची मावल्यांकडे. चल मागच सांगतो, आताच इच काहीच नाही ना. अपेक्षा बी करायची नाही मागची. गये सु गंगांध्र हे सु तीर्थ. आता जे मिळेल ते तीर्थ समजून हाणायचं. गेला आटला समुद्र तो श्रद्धेचा. बायकाने बी विचार करायचं नाही. त्या काळात कसे माणसं होते आणि माणसाने विचार करायचं नाही. त्या काळात कशा बायका होते हे फक्त ऐकायचं. आता मागचं ऐकायचं तुरळक. पण नाही तर असा विषय नाही. आजही ठिकठिकाणी तसे तात्विक माणसं आहेत. म्हणून तर जग काबू आहे. काटे आणले, हातावर टेकले, दोन्ही काटे जी बाहेर ओढून जिभेला टोचले. दुसऱ्या दिवशी चांदणी निघूस तर सुचलीची काटे उशिले. तसंच भजन केलं आणि मग तिसऱ्या दिवशी सकाळी बायकोने विचारलं काटे कसे करतात टोचले. आजी या रांधेने नाशिले आणि माझी या बापाशी त्रासिले. रांग म्हणली जिभेला. भजन करणं पाप आहे का? नाही. पण त्यांना का दुःख वाटलं? कारण साडे दहाच्या नंतर भगवंताची शेज आरती होत असते. शेज आरती म्हणजे देव झोपला त्यांच्या मध्ये. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा. आणि पहाटे भगवान शिवशंकर आले की दोघांचं मिलन. भगवान विष्णू परमात्मा आणि भगवान शिवजी आलिंगन दोघायचं आणि तिथून पुढे मग भजन सुरू. पण भगवंत शेजेत असताना या जिभेने त्याचं भजन केलं. तुम्हा आम्हाला हा दोष नाही बरं. तुम्ही रात्रंदिवस भजन करा, दोष लागत नाही. त्या व्यक्तीनं स्वतःला दोषी का समजलं? याच कारण आहे अमोदपूरकर. त्या व्यक्तीनं भजन सुरू केलं की बुक्का लावायला पंढरपुरातला मालक येत होता. बुक्का लावायला. त्या व्यक्तीचं नाव होत श्रीमंत श्री चोखोबराय, ज्यांचा अभंग होते. मग विटेवरचा मालक येऊन बुक्का लावायचा. मग मध्यरात्री भजन सुरू केलं, त्यावेळेला झोप मोडली का नाही देवा? मग माझ्या जिभेनं भजन केल्यामुळं माझ्या मालकाची झोप मोडली. आजे या रांडेने नाशिले, माझी या बापाशी त्रासिले. बाप शब्द ठराविक लोकांनी वापरला. बाप रखुमा चोखोबरायने बाप शब्द बऱ्याच वेळेस वापरला. ज्ञानोबऱ्याच तर शेवटचं हेच आहे. जयासाठी तप धावा तो हा उघडाची पाहावा. जयासाठी यज्ञ तपन तो हा मदनाचा बाप. बाप शब्द वापरला. माझी या बापाशी त्रासिले. जिभेलाच काटा टोचून घेतला. किती निष्ठा देवावर. स्वच्छता तितकी. आता ऍडव्हर्टाईज येते. कॅरीबॅग फळवा. कुठल्याही भाजी त्या भाजी आणि फळ विकणाऱ्यांनी कॅरीबॅगचा वापर करू नये. तुमच्या गाड्यावर जर कॅरीबॅग दिसली तर 5,000 दंड देण्यात येईल. उचलून टाकायचं करावं. कंपनीच बंद करावं ना. कशाला भाजीवाली मरायला घेतील का? ते मुंगश्याने ऐकतील ना. पण किती स्वच्छता. सांगायचं नाही, स्वच्छ करायचं. ते चोखोबर आहे. ती कृतात्रेतायुगात शबरी मतंगाचा आश्रम साफ केला. स्वच्छता. अत्यंत गोड वागणारी माणसं स्वतः स्वतः बोलण्यापेक्षा.
किती जगाच्या मालकावर निष्ठा याच्या पलीकडची सामूहिक अधिकार तत्व तसे 10-15 गोष्टी सांगता येतील व्यक्तीच्या. पण तिसरं प्रकरण सांगतो, अमृत खराब झालं स्वर्गातलं, राजानं शहाणपणा केला. दोन गोष्टीचं पाप वाढलं की देशावर संकट येत असतं, धर्म राजसत्तेतलं पाप आणि धर्मसत्तेतलं पाप. दोन सत्ता इसकळल्या की पाप वाढत असते, राजानं केलेलं पाप आणि आध्यात्मिक क्षेत्रात आलेली ग्लानी, या दोन गोष्टीच्या पापानं देशावर संकट येत असते. दोन लोक नीट वागले पाहिजे, देशाचा राजा नीट वागावा आणि परमार्थ करणाऱ्या व्यक्तीनं नीट वागावं. या दोन गोष्टी नीट वागले, चांगले वागले दोन माणसं की देशातली सगळी माणसं सामावून चलत असतात, त्यांचं तुटत मुटत सगळं कळत नकळत झालेलं संपत असतं. महत्वाचे दोन लोक आहे. पांढऱ्याच कपड्याला डाग सहन होत नाही, म्हणून पांढऱ्या कपड्यावाल्यानं भरलेल्या डुकराच्या जरा लांबून चढलं पाहिजे, नाहीतर ते अशी शेपूट आणत असत. महत्वाचा विषय राजा आणि महाराजा म्हणजे परमार्थ, या दोन लोकांनी नीट वागले. तिथं वरी जरासा शहाणपणा झाल्यामुळं अमृत खराब झालं. तिथं वरी चार दोन लोक नालायकच होते, वरी नालायकच होते चार दोन. म्हणून तरी एकदा तुकोबाराय म्हणले, आम्ही विष्णुदास खाली नव्हतं बोट केलं बरं, वरी बोट केलं, वरी जरा शहाणपणा करणारे लोक होते. हे बाई हे माय येडीस का काय, आम्हाला का त्याच्यासारखं समजायलीस का काय. खाली माणसं चांगलं वागत होते. आता जर तुकोबाराय असते आणि तसा प्रसंग जर झाला तर कोणाकोणाकडं बोट करावं, तुकाराम महाराजाला पण कळायचं नाही, कारण खाली संख्या इतकी वाढली. इतकी वाढली तो काळ गोड होता अत्यंत, आणि म्हणून वरुळ अमृत खराब झालं. काय करा, फार काही प्रयत्न केले पण ते अमृत शुद्ध केलं चोखबर आहे. अमरा ही जीवनीती, अमर लोक मरत नाहीत त्यांना अमर म्हणतात, आणि अशा अमर माणसांना खाण्याची पंचायत ते अमृत दृष्ट शुद्ध करून त्यांना सुद्धा जीव घातलं, ती चोखबऱ्याची ख्याती किती मोठी टोक असेल कल्पना करा. ती चौथा प्रकार, माणसं सहज म्हणते काय नाही हो, मी कीर्तनाला गेलो, कीर्तन चालू होत, चालू कीर्तनात संघच्या भजन्याचा फोन आला, महाराज तुम्हाला मुलगा झाला. मी कीर्तन करतानाच पोरग झालं, तुला कसं होईल, याला होत असत का. पण भूषण किती, मी कीर्तन करत असताना मंडळीला घरी मुलगा झाला, म्हणजे बाप परमार्थ करीत असताना पोरग झालं घरी, इतका आनंद. एकट चिली मोडीत होत, काय काय बसल्या चौघात एक उडीत हे एकटच उडीत होत, तरी म्हणतो मी कीर्तन करताना पोरग झालं. वा भूषण असते, भूषण ज्या व्यक्तीचं चरित्र सांगतो ती व्यक्ती किती प्रसादाची गोड होती पाय. गरीब माणूस त्या व्यक्तीचा. एका ठिकाणी रानू नाव आलं, रानू वडिलांचं नाव, रानूच एक पुढे रिकामी जागा शब्द आहे, पण ते मी म्हणत नाही, माफी मागतो नाही म्हणत तो शब्द. सांगितलं का श्रीमंत धनाने रानू, जी 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 ही आंब्याची टोपली पंढरपूरला नेऊन दे, डाल असायची 50-100 आंबे, त्याच्यात डाल पतड्यानं अशी पॅक केली, साडीचं तणस लावलं, पंढरपूरला डाल. तिथे टेकली पुजाऱ्याला आवाज दिला, दादा धन्याने डाळ दिली, खरंडा दिला आंब्याचा, ठीक पाणी आणलं त्याच्यावर टाकलं शुद्ध केलं, पोतड सोड टाचलेलं त्याच्यावर एक आंबा चोखलेला होता. आंबे तर नेमकेच उतरलेले होते, आणि नेमके उतरलेले आंबे पिकत असतात का. पाराचा आंबा नरम असतोय पण चोखता येत नाही. आंबा चोखण्यासाठी पिकूच द्यावा लागतो, पारी लागलेला आंबा एखाद्या वेळेस दुसऱ्या दिवशी पिकतो गर्मीला जर ठेवला कपडे त्याच्यात, पण पारी लागलेला झाडाचा आंबा चोखता येत नसतो. ते भलं तर चिरून हे करून ओरपून खाते, पण असा माचून, पण माचलेलाच आंबा ओरी अर्धा चोखलेला, लालबुंद त्याची केसर बाहेर आलेली, काय सुगंधी आंबा, गावरान होता ते गावरान. आता सगळे भेटते संकरित गावरांना.
असं लाल बुंद त्याचं करण धन्याला दिलेली देवाला पेटी ही पेटी शक्ती आहे. हे डाल ह्याच्यातला आंबा उष्ट केलास. गेल्या 20-22 वर्ष आतापर्यंत मी सेवा केली मालकाची पंढरपुरातल्या. त्या मालकानं त्या धन्यानं डाल द्यायची, मी इथं आणून द्यायची. डालाला हात लागायचा, फळाला अजून हात लावला नाही. शपथ घेऊन सांगतो, संसाराची शपथ घेतली. संसाराची ती शपथ खरी होती. काही माणूस बिडीसाठी म्हणते देवा शपथ नाही. देवा शपथ नाही म्हणते काय. इतका देव स्वस्त झाला, इतका स्वस्त आहे देव. काय देवाच माईच बापाच हो तुह्यान मुह्यान गळ्यात शपथ. इतकं सोपं काय कायला, इतकं सोपं की बघायचंच काम नाही. पिटलं करून टाकलं सर्व बांधा म्हणले आला बांधले. पुजाऱ्याच्या स्वप्नात देवा संध्याकाळी पंढरपुरातला मालक, अरे आंबा त्यानं नाही चोखला राहणं, आंबा मी चोखलाय. त्याची आतापर्यंत पायी तिथून आलेली माझ्याकडची गेल्या 22 वर्षाची साधनं फळाला आली म्हणून मी अर्धा आंबा चोखलाय आणि राहिलेला अर्धा आंबा पुजाऱ्यांनो तुम्ही न घेता त्याला देऊन टाका. देवानं आंबा चोखलाय असं जर स्वप्नात दृष्टांत झाला तर कोणी दुसऱ्याला देईन का देवा. पण आदेश होता मालकाचा, द्या म्हणले त्याला, म्हणून देवा लागला. नाही तर देईन माणूस प्रसाद कसं देईल. आणि तो आंबा आणला, आवाज दिला, हे सोडा रे त्याला. दारी मेड रवली मेडील बांधत आणि असं वाटलं आता चापकाने मारतेत का काय. आणि मग सांगितलं, राणो जी 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 पंढरपुरातल्या मंदिरातल्या मालकानं आंबा चोखला होता आणि अर्धा आंबा प्रसादासाठी तुला ठेवला. फेकला आंबा झेंडा असं धोतर फाटक तुटक गुडघे इतकं धोतर असं झेंडा आंब्याचं फळ घेतलं बुधायला लावलं. चंद्रभागेच्या कडेला बूट काढून ठेवलेला होता, नाही घातला. पळत आले घरी पळत. नाव काय होतं माझ्या लक्षात येईन ते मला सापड नाही. मला फार संत वाङ्मय चढायचा माझा छंद आहे, कारण मला देवाला जे आवडते ते करा वाटतं. जे भक्त चरित्र ते प्रशंसुते देवाला ती माणसं आवडतात महाराज जे भक्ताचं वर्णन करते. आणि आवाज दिला, लक्ष्मी. मालकाचे डोळे भरून आणते. तिच्या लक्षात आलं संध्याकाळी परत येणारी मालक रात्र गेली, आजची दुपार गेली तरी आले नाही. काहीतरी मालक आजारी आहेत किंवा काहीतरी चुकलंय, काहीतरी मालकाला शासन झालंय असं तिला वाटत होत. लक्ष्मी हा शब्द तोंडातून पडल्याबरोबर हातात काय काम होतं ठेवून दिलं. जी जी धनी काय गोड शब्द. हात लटलट कापत होता आंबा होता चोखलेला. लक्ष्मी पंढरपुरातल्या मालकानं चोखलेलं फळ मला दिलंय, मी तुझा पती आहे ना, त्याला तुला देऊन टाकतो. ओटी पदरात फळ घेतलं, बहीनं त्या फळाचं सेवन केलं, आंबा चोखून खाल्ला. पुढे झालेल्या मुलाचं नाव ठेवलं चोखोबर आहे. त्याच मुलाचं नाव चोखोबर आहे ठेवलं, ते चोखोबर आहे. काय निष्ठा असं, काय परमार्थावर श्रद्धा, काय देवावर श्रद्धा, किती अंतकरणात प्रेम, ते चोखोबर आहे. हराची वारकरी नित्य भगवंताविषयी जिव्हाळा असणार आहे. संसारात सुख किती बघा. बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं पैसे भरपूर असले की सुख वाटतंय. माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, महाराष्ट्रातले 2675 गावं झाली. हे गाव तर गेल्या वर्षी लिहिलं मी, आता लिहित नाही. एकदा गेलेलं गाव 2675. बऱ्यापैकी दुःखी माणसं मला तिथं सापडले की ज्यायचे इथं पैशाचा मेळ नाही. म्हणजे किती येत, तेच माणसं मला जास्त दुःखी सापडले. पैशानं सुख सापडत नाही. तुम्हाला लागणाऱ्या वस्तू पैशानं मिळतील, पण सुख ही गोष्ट पैशानं भेटत नाही. तुम्ही किती पैसे कमीले असून तुम्हाला जी म्हणील. उलट
हल्ली आता श्रीमंत घरच्या मुलींच्या बायडाट्यावर एक नोट आहे, नोंद आहे खाली खूप ठिकाणी, माझ्याकडे मोबाईल नाही व्हॉट्सअपचा, मी पाहिलं याच्या मोबाईल मध्ये, अशी काही बायडाटे आई वडील नसतील तर चालेल मुलीची अपेक्षा, जिल्ह्याच्या ठिकाणी बंगला असेल तरी चालेल, आई वडील असले तर चालतील पण ते त्यांनी गावीच राहावे, आपण मात्र पुण्यासारख्या ठिकाणी राहावे, असं जर असेल तर मी तुमच्याशी पाणीग्रहण करण्यासाठी तयार आहे. या परिस्थिती आहे, पुण्याला बंगला आहे म्हणजे ते भिकारी आहे का? नाही. ही मायबापाला सांभाळत नाही म्हणजे सुखी आहे का? नाही भेटत. बंगल्यान सुख नाही भेटणार, पैशान सुख नाही भेटणार, सुख वेगळंच आहे. पा किती सुखी घराणं होत आहे, हे शेवटचा पुरावा देतो आणि मग तुटला आयुष्याचा दोरा सांगतो. वडील सरपण फोडायले, सरपण फोडता फोडता दिलपी लागली, फाटली पिंढरी, बांधलं ते वैद्य कडण्याचं. त्या काळात औषध इंजेक्शन नव्हते, तो 700 वर्षापूर्वीचा काळ, इंजेक्शन नव्हते. डोळ्याचं ऑपरेशन करायला राजवैद्य होते, मी फक्त ऐकलेलं सांगते, मी पाहिले नाही. ते ऑपरेशन करायचे डोळ्याचे राजवैद्य, काय कला असेल त्यांची काय माहित. आणि माणसाला जर औषध द्यायचे तर शेकायचं औषध असायचं, नाकातून भूर घ्यायचं औषध असायचं, नाकातून टाकायचं औषध असायचं, कानातून टाकायचं औषध असायचं, चाटण असायचं, असं घासून केलेलं त्याला आपण चाटण म्हणतो. मग ते मधासोबत असेल, दुधासोबत असेल, साखरेच्या पाकात काय 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 असेल ते, अशी औषधं असायची. तर वैद्याकडं एखादं ह्या जखमेला लावण्यासाठी औषध पाहिजे आणि ती जखम दाखवण्यासाठी बाबाला तिथं न्यावं, पण त्या वैद्याला काय द्यावं, आदला आना आडका खडका दमडी, हे त्या काळात ते पैसे असतील. म्हणून मुलांनी सांगितलंय बाबाला आपण वैद्याकडे दवाखान्यात. संसारात किती सुखी होत्या, चौथा मुद्दा चालेल, किती सुखी हा व्यक्ती संसारात, किती सुखी. आईनं सांगितलं बाळा वैद्याकडे नेण्यासाठी पैसे लागते, ऐक माझ्याकडून. ती आई होती, शेवटी आई होती, आई होती. आणि तुम्ही अजून बी लक्षात घ्या, परमार्थात जो व्यक्ती पाप करत असेल त्या व्यक्तीचं पाप उतू न जाऊ देण्याचं काम 18 माई करायला येतात. ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नामदेव राय, चोखोबा राय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, या आई करायला. पण परमार्थात केलेलं पाप पंढरपुरातल्या मालकाला शिवजीला सहन होत नाही, माई सहन करत. म्हणून एखाद्या महाराजानं कीर्तनकारानं पाप केलं असेल, भागवतकारानं केलं असेल, रामायणकारानं केलं असेल, शिवकथाकारानं केलं असेल, पकोड्यानं केलं असेल, भजन्यानं केलं असेल, ते झाकत असतील तर ज्ञानोबा राय, तुकोबा राय थोडंफार झाकत असतील, माय असतील, माय माय थोडंफार सहन करते. ठीक आहे, जवळ गेले बाबाला बोल म्हणले, बाबा तुम्हाला दवाखान्यात न्यायचंय. बाळा आपल्याकडं पैसे नाहीत रे, चिंता नाही, आहेत माझ्याजवळ. फन फन ताप आलेला अंगाला, पाय असा सुजलेला, जखमेमुळे गुडघा देव डांगरासारखा झालेला, पण कळेल निशी गाला थांबा. बाप्या तुम्हाला दवाखान्यात नाही ना, कुठून पैसे आणलेस? पूर्व शांत होत, बापानं रागाच्या भरात चापट मारावी, गाल लाल व्हावा, आणि मग डोळ्यातून पाणी आलं. बाळा, हे बाळा, त्याचं नाव होत कर्ममेळा. हे मी लय भजन करणार होत, आपण कळाल्यावर भजन करतोय. आपली आई म्हणते मन विठ्ठल, मन हरिओम, मन शिव शिव, मन शिवहार. कोण सांगतो? आपण सांगतो लेकरायला. ह्या लेकराला कोणीच सांगितलं नाही, झाल्या झालेच म्हणत होत रे.